शब्दांची रचना ही वेगळी आहे.
प्रत्येक घराण्याचे पहिलं तत्व की लगाव अलग असतात. पहिला लगाव आपण बघितला की एक सरळ नैसर्गिक आवाजामध्ये आपण जेव्हा गाणं सादर करतो ते ग्वाल्हेर घराण्यामध्ये अपेक्षित आहे. जरी ते भरीव असलं, फुल थ्रोटेड असतं, म्हणजे ओपन थ्रोटेड म्हणा त्याला, की त्यांनी ते मांडायचं असतं. पण नैसर्गिक आवाज इथे बोजदार आवाज, की तो आवाज असा पातळ नाही चालणार त्याच्यामध्ये, त्याला एक भरीवपणा हा आणायचा असतो त्याच्यामध्ये. पण नैसर्गिक आवाजाला चांगला वाटतो तो असा भरीव आवाज आणून, आणि मग त्याच्यामध्ये अलिबद्ध गायकीने नोंदवून करून ही गायकी पुढे न्यायची असते. तर आणि नंतर जी आहे त्यानंतर बंदिश सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये बोलबाट आणि बोल बनाव. बेगे आओ मोरे बेगे बेगे आओ बेगे आओ त्या बंदिशीतले शब्द घेऊन त्या रागाला पुढे न्यायचं, म्हणजे बोल बना बोल बांट हे त्याचं एक मुख्य वैशिष्ट्य. असे घटक जेव्हा वेगवेगळे समोर येतात तेव्हा गायकी बदलत जाते आणि त्याच्यातून ही आग्रा घराण्याची गायकी पुढे फुलत जाते. पल्लेदार ताना तीन सप्तकात जाणाऱ्या याच्यात आणि मुख्यत्वे करून मंदरामध्ये या गायकीचा विस्तार खूप चांगल्या रीतीने करतात. फार एकतर धारासर हे ह्या गायकीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की सगळे होते, अर्थात काही लोक म्हणतात की फयाज कसं पूर्वी फार वरच्या चांगल्या स्वरात गात होते पण नंतर त्यांनी आपला स्वर खाली केला, पण त्यांचे मंदरातले स्वर अगदी हृदयाला भिडायचे आणि अक्षरशः नावासारखे ते रंगीले घराण्याचे होते. एक आक्षेप जाता जाता सांगून टाकतो. आक्षेप असा आहे की काही लोक म्हणतात की आग्रा घराण्याचे लोक तितके सुराला चिकटून गात नाही, हे तितकंस बरोबर नाही. आता काय होतं की जसं हळदणकर बुवांशी मी बरेच वेळा बोललो की म्हटलं असा आक्षेप का घेतात, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की त्या स्वरांची जे दर्जे आहे हे दर्जे तुम्ही तपासताना हार्मोनियम सोबत तपासता आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते चुकीचे वाटतात, म्हणून ते बरेच वेळा नुसतं तानपुऱ्यामध्ये गातात. प्रत्येक रागामध्ये त्या स्वरांचे विशिष्ट दर्जे आहेत ते त्यांनी स्वतःही शोधून काढले. काही ह्याच्यामध्ये म्हणून त्या गायकांच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना असं जाणवतं की हे उतारा सुरांचा हे आहे, पण हा आक्षेप तितकासा बरोबर नाही. तो जर तुम्ही चांगल्या पद्धतीने बघितला त्याच्याकडे रागाचं एक जर स्केल बरोबर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्याच्यातले जे दर्जे आहेत ते फार उत्तम आहे. आणि म्हणून ते बरेच वेळा असं म्हणतात की नाही हार्मोनियम नसली तरी चालेल. त्याचं कारण असं की त्याच्यामुळे ऐकणाऱ्याच्या कानामध्ये एक वेगळी हे तयार होते की हा गंधार याच्यात वेगळा दिसतोय आणि ते लावतात तो वेगळा आहे. कुठे तो उतरा गंधार असतो, कुठे चढा गंधार असतो, उतरा रेषा असतो, कुठे चढा रेषा असतो, सगळे ते प्रत्येक त्यांच्या घराण्यामध्ये त्यांनी त्याचा बऱ्याच पद्धतीने अभ्यास केला. एनिवे पण सामान्य रसिक त्यांना बरेच वेळा असं म्हणतात की अहो ते काय बेसुरगा तो भाग, पण हे मुद्दाम सांगण्याची गरज आहे की मग काय असतं ते. तर कधीतरी आता तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा ह्या अँगलनी तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आग्रा घराणं हे आणि अत्यंत समृद्ध लयीशी चालणारं गाणं आहे. लय हा आग्रा घराण्याचा प्राण आहे. यातली लय जर काढून टाकली तर आग्रा घराणं काहीच होत नाही. म्हणजे प्रत्येक स्वर हा लयीत चालतो. प्रत्येक त्यातले जे पदन्यास आहे ते पदन्यास हे तालाच्या ठोक्यावर चालतात. ते तालाच्या ठोक्याला धरून तबला हा त्याचा प्राण आहे, त्याच्यासोबत चालणार आहे, म्हणून ते ध्रुपदाच्या अंगाने जाणारी गायकी आहे असं म्हणतात. त्याच्यामध्ये ऐकवलं असतं मी पण पुढचं मलाच ऐकवायचं आहे म्हणून. तर याच्यानंतर जयपूर गायकी ऐकतो. जयपूर गायकीबद्दल असं म्हटलं जातं, म्हणजे तुमच्या आमच्यासारख्यापैकी अर्धे लोक ते ऐकणार त्यांना बाद ठरू शकतील, ते असं म्हणतात की ती बुद्धिप्रधान गायकी आहे. तर सगळीच गायकी बुद्धिप्रधान असते,
फक्त एखाद्याच याला असं नाव उगीच दिलं जातं, कारण त्याचं कारण काय असतं की सुरुवातीला ते काय चाललेलं हे कळायला वेळ लागतो, आणि म्हणून असं होतं की हे आपल्याला काही कळत नाही. बऱ्याच वेळा एक जयपूर घराण्याची गायकी सुरू झाली की प्रेक्षकांमध्ये तेव्हा ते शो ते नसतात म्हणून मुद्दाम शब्द वापरला, कुजबुज होते कुठल्या राग चालला आहे काहीतरी, म्हणजे त्याच्यातच ते 5-10 मिनिटं गेलेली असतात. तर याच्या मागे फार सुंदर तत्व आहे, ते तत्व मला तुम्हाला सांगायचं आहे की ते काय आपसूक घडत नाही, ते मुद्दाम घडवून आणतात. दिसत काही लोकांना बघा बोलायची तशी सर असते, ते काहीतरी तुम्ही काहीतरी बोलायला गेला नाही म्हणजे त्याचं काय झालं, ते अहो ते त्या दिवशी होत त्याच काय झालं, अरे सांग बाबा, नाही म्हणजे ते काय झालं सोमवार होता, अरे सोमवार होता नाही हो संध्याकाळची वेळ होती काय, म्हणजे तो काही केला सांगत नाही काय घडलं, आणि आपली क्युरिओसिटी उगीच चढत जाते की आता हा काहीतरी सांगणार आहे बरं पहिल्यांदा सांगतो. तस या गायकीच असत. आता मुळात काय बघा की याच्या मागे सौंदर्य विचार आहे. सौंदर्य विचार काय आहे तो बघा, की तुम्ही एखाद्याच्याकडे वाढदिवसाला जाता की नाही जात असाल, वाढदिवसाला गेल्यानंतर तुम्ही त्याला काहीतरी प्रेझेंट देता ते बंद करून देता, आणि बंद करून लहान मुलांकडे बघण्यासारखं असतं, तर प्रेझेंट दिल्यानंतर त्याचं सगळं तिकडलं लक्ष उरतं त्याच्यात काय आहे सारखं, तो आई म्हणते अरे थांब त्याला जाऊ दे जरा बाहेर त्याच्यात काय आहे. हेच तत्व जे आहे उत्कंठा वाढवणे, ती उत्कंठा वाढवणे की अरे आता हा कोंडा होतो बघा मी तुम्हाला दाखवतो करू, हा सौंदर्य विचार आहे. Thank you.
मी सांगणार आहे. Thank you.
मुळामध्ये एक प्रकारची वक्रता आहे. काही माणसं बघा की एकदम सरळ कधीच बोलत नाही. काय कसं आहे? अरे काय कसं आहे? तसं काय छानच असेल सगळं. म्हणजे ही बोलण्याची एक पद्धत, तसंही अशी हा रंगाने जाणारी, म्हणजे तालाला अशी असे सारखे देत जाणारी, आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं सौंदर्य, वक्राकृती सौंदर्य निर्माण करणारी ही गायकी आहे. म्हणून याला सर्पगती गायकी असं म्हणतात. की हे ताना कळ असं नाही. तर अशा प्रकारची ही जी गायकी आहे ही अल्लादियन खान साहेबांनी तयार केली असं मानतात. याचे दोन मतप्रवाह आहे की अल्लादियन खान साहेबांच्या आधी पण गायकी होती वगैरे वगैरे, पण त्यांनी ही लोकप्रिय केली त्यामुळे सगळं श्रेय त्यांना जातं. तरी त्यांनी कशी काय केली असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा असं लक्षात येतं की ह्याच्यामध्ये राजस्थानी लोकगीतांचा खूप मोठा प्रभाव त्याच्यावर आहे. आता राजस्थानी तर तुम्ही ते रावण हता किंवा ते कोका तो जर बघितला तर त्याच्यावर जे स्वर निघतात ते असे जर हे स्वर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या रागामध्ये वापराय त्या पद्धती असं म्हणतात की मुबारक अली जे ज्यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली जे बडे मोहम्मद खान साहेबांचे पुत्र होते तर हे टप्प्याची गायकी गायचे आणि अशी सारखी आग त्याच्यात गेली अशा पद्धतीने गायचे. ती जोडून घेतल्यानंतर त्यातलं जे सौंदर्य आहे ते अल्लादियन खान साहेबांना जाणवलं आणि म्हणून त्यांनी ते मुबारक अलींच्या प्रभावाखाली ही त्यांची गायकी तयार झाली असं म्हणतात. मुबारक अली कल्पनेचे गुरुस्थानी मानत असत. तर अशी ही जयपूरची गायकी ही या पद्धतीने. आता अनवट राग का असा प्रश्न आपल्या समोर येतो की ह्याच्यात सगळे राग काय आहेत? तर कोणता हा तर जो ऐकला तो रायसा कानडा, मग काय काफी कानडा, मग काय सुहा सुग्राई चर्जुकी मल्हार, अमुक चंचल सस मल्हार वगैरे वगैरे सगळे. की तर दोन रागांचं ब्लेंडिंग करून ते इतकं सुंदर मांडायचं तंत्र हे अल्लादियन खान साहेबांनी स्वतः आत्मसात केलं. कारण लोक असं सांगतात, म्हणजे मी नाही बरं का, नाही तर माझं नाव जरी सांगा कोणाला कोणाला सांगू नका, असं सांगतात की त्यांचा आवाज बसला. खूप रियाज केल्यानंतर आवाज बसतो असं होतं कधीतरी. तर तसा तो त्यांचा आवाज बसल्यानंतर त्या गाण्यामध्ये तसा हे काहीतरी त्याला म्हणतात एक आकर्षकता राहिली नाही. मग त्यांनी काय केलं की आता काहीतरी तरकीब शोधून काढली पाहिजे म्हणून त्यांनी अशा दोन रागांचे तीन रागांचे मिश्रण करायला सुरुवात केली. Kalina aa bhara
दुसरी अशी काही जमून जाते की हे कॉम्बिनेशन बसून ते केंद्र ऐकून ऐकून लोक अगदी अरे बापरे असे त्यांनी अनेक राग खट नट काय नटाचे कितीतरी प्रकार त्यांनी त्याच्यामध्ये अनेक तयार केले. तर अशी ही जयपूरची गायकी वक्राकार गतीची आहे. पंडित आनंदराव देशपांडे यांनी या गायकीला असं उच्च स्थानावर ठेवलं कारण ते त्या गायकीमध्ये शिकले होते. केसरबाईंच्या बद्दल त्यांच्या मनात अतिशय आदर होता, आम्हालाही आहे. पण सगळीच गायकी श्रेष्ठ आहे. ती गायकी श्रेष्ठ केव्हा होते? गाणारा श्रेष्ठ पाहिजे. गायकी तर सगळीच श्रेष्ठ आहे. बदल काय, आग्रा काय, जयपूर काय, सगळी गायकी सगळ्या श्रेष्ठ गायिका म्हणूनच आपण ऐकतो. फक्त काय होतं की मी माझ्या याचा वृथा अभिमान बाळगला तर तिथे मात्र प्रॉब्लेम होतो. ती सगळं ऐकत असताना कुठलं तरी झापड लावून ऐकायचं नाही, अगदी मोकळ्या मानाने सगळं गाणं ऐकायचं आणि मग तुम्हाला बघा की तुम्हाला आनंद त्याच्यामध्ये जास्त मिळू शकतो. ही गायकी अमुक श्रेष्ठ आहे. ती गायकी म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की एक दिवस फार जुन्या काळामध्ये इथे लक्ष्मी क्रीडा मंदिर मध्ये जवळच आहे जोशी साहेब होते की माहित नाही मला, पण बबनराव हटणकरांचा गाणं आणि मोजके अगदी 10-15 लोक. त्या दिवशी असा काही त्यांचा मूग लागला, एका रागामध्ये जवळजवळ त्यांनी 80-30 करून दाखवल्या आणि त्या एकसेक अशा होत्या. आमच्या बाजूत बसले म्हणाले अहो काय तिहा ऐकायला लोका. म्हणलं तुम्ही काय ऐकायला आलात, मग तुमच्या मनात काय होतं सांगा. आज त्यांचा जो काही मूड बनला शेवटी कुठेतरी एक एक्सेम्पोर हे गाणं आहे, आज त्यांना एक काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. आणि त्यांनी बघितलं की इथे एक ठराविक समजदार असे लोक आहे की ज्यांना आज याच्यातली मजा दाखवूया. गाणं हे असं पाहिजे काय कळा. शास्त्रीय संगीत म्हणून जे आपण तो रागदारी संगीत त्याच्यामध्ये जी उत्स्फूर्तता आहे ही काही काही वेळा एकांगी जाते पण ती इतकी सुंदर असते की ती सुद्धा बघण्यासारखी असते. म्हणजे मला नंतर जाणवलं की अरे नाही हे इतक्या करायला नको होते, काय हरकत नाही, पण त्याचा आनंद मी इतके वर्ष बाळगून आहे माझ्या मनामध्ये की काय अशा पण तिहाय तयार होऊ शकतात तालावरच आणि त्याचं प्रभुत्व. सांगायचा अर्थ असा की जर आम्ही त्या तशा प्रकारची झापड लावून ऐकत बसलो असतो तर 5 मिनिटाला आम्हाला उठून जावं लागलं असतं की अरे काय तिहायच ऐकवत आहे सगळं. त्यातला जो एक हे आहे कस तो फार सुंदर होता. एनिवे आता तुम्हाला सगळ्यांना आवडणारी गायकी
इतरही आनंद असल्यामुळे तुमचं लक्ष वेगवेगळ्या ठिकाणी डायव्हर्ट होतं. इथे एक सूर असा तो असतो की तो सूर तुमच्या एकदम इथे भेटतो. हृदयाला भेटणार जे एक काही गाणं आहे ते किराणा घराण्याचं गायकी. ही कशातून गायकी तयार झाली? तर बंदे अली खान साहेब हे खऱ्या अर्थाने मूळ पुरुष मानतो मी. खूप लोक अब्दुल करीम खान साहेब मानतात. अब्दुल करीम खान साहेबांना पूर्ण श्रेय दिलं पाहिजे. पण बंदे अली खान सुद्धा किराणा घराण्याची गायकी गात होते. मुळामध्ये ते बिनकार होते आणि बिनकार असल्यानंतर ते त्यांना गाण्याची फार हौस होती. जसं मला हौस आहे तसं ते गाण्याची फार हौस असल्यामुळे बिन शिकवताना सुद्धा ते गाऊन शिकवायचे, वाजवून शिकायचे. आमचे एक दोन मित्र आहे तबला वादक आहे, ते तबला न वाजवत शिकवतात. अरे तुम्ही धारा तू ना धरते नका वाजव ना कसं शिकवत. काही आमचे शिक्षक आहे असे असा सारा व्हायचा असं लावून तोडत होतो. तर पण ते बंदे अली खान साहेब ते गाणं शिकवत आणि ते खरंच सुरत शिकायचे. तर बीन हे सुरात लावलेलं जर जे असत ना त्याला एक सुंदर घुमार आहे आणि तो घुमार जो आहे हा घुमार त्यांच्या कानात इतका गुंजलेला होता की साठवलेला होता की ते गातानाही तसंच गायचे. आता हा जो आवाज आहे याला एक घुमार त्यांनी तो ऐकलेला आवाज त्यांच्या म्हणजे निसा असं न सांगताना एक स्वराला कृत्रिम असा घुमारा देऊन गायली जाणारी जी गायकी आहे ती किराणा गायकी आहे. त्याच्यामध्ये निर्भय मगाशी सांगितला तसा स्वर नसतो. सुफी संगीतामध्ये सुफी संगीत हे मुळामध्ये अर्थ संगीत आहे. सुफी विचार काय सांगतो की बंदा आणि अल्लाह यांचं जर नातं प्रस्थापित करायचं असेल तर त्याला अर्थ भावानी तुम्ही पुकार दिली पाहिजे. त्या अर्थतेने जेव्हा तुम्ही त्याला पुकारता तेव्हाच तो तुम्हाला येतो, तुमच्या आनंदात येत नाही. तुम्ही जेव्हा विभळ होऊन त्याच्याशी मिसळता तेव्हा तो अल्लाह तुमच्या पुकारला हो देतो. ही सुफीची एक विचार शैली आहे. तुम्हाला माहित असेल एक कैराना गाव जे मुजफ्फरपूरच्या जवळचं, तिथे तिथे सुंदर असा दर्गा आहे आणि तिथे हे सगळे लोक
सगळे सुफी लोक होते. कैराना कसं गाव म्हटलं, बहादूरशाह जफरच्या आधी जेव्हा हे राज्य सगळं दिल्लीचं खालसा व्हायला लागलं, हालाकीची परिस्थिती आली आणि हे सगळे वादक जे होते हे त्या दरबारात होते, दिल्ली दरबारात. मग त्या राजाने एकदा सांगितलं की बाबा रे, आता मी तुमच्यासाठी काही नाही करू शकत, तुम्हाला आता मी पोसू शकत नाही, तेव्हा तुम्ही आता इथून दुसरीकडे कुठेतरी जा. आता यांना दुसरं काहीच येत नव्हतं हो, हातात कुदळ फावडे घेऊन ते काय करू शकणार. म्हणाले करा, काहीतरी करा. म्हणाले काय करू, तर म्हणाले बघा मी तुम्हाला एवढंच करू शकतो की इथे तुम्हाला जागा देऊ शकतो, तिकडे जागा आहे यमुनेच्या पलीकडे तिकडे, आणि तिकडे त्यांना प्रस्थापित तिथे केलं, हे विस्थापित करण्यात तिकडे नेलं आणि तिथे त्यांच्यासाठी ते ही केली. तिथे सगळे वादक, अनेक वादक तिथे अनेक वर्ष होते आणि तिथे कैराना नावाचं जे गाव आहे त्याच्यावरून हे किराणा नाव पडलं. तिथे हे कालेखा होते, नन्हेखा होते, नंतर बंदेली खान वगैरे, आणि ह्या सगळ्यांनी ते तिकडे भक्ती मार्गात लागलेली लोक होती, त्यामुळे ते अल्लाची प्रार्थना करायचे, दर्ग्यात जाऊन गात बसायचे आणि त्यातला तो जो आर्त भाव आहे तो त्याच्यात आला. बघा तो आर्त कुठे दाखवतो तुम्हाला, तुम्हाला पटेल ते. Yeah.
प्रयोग करतो पहिल्यांदा. याच्यानंतर तशी अनेक वेगवेगळी घराणी निर्माण झाली. त्याच्यामध्ये पतियाळा आहे, सहसान घराणं आहे, रामपूर घराणं आहे, दिल्ली घराणं आहे, भेंडी बाजार घराणं आहे, असे अनेक शाखा त्याच्यामधून निर्माण झालेले आहे. मूळ तत्व सगळ्या ह्याच्यामध्ये सारखंच आहे, आणि ते म्हणजे एक रागाचं रूपदर्शन त्याच्यातून होत असतात. चार घराण्यामध्ये विचार फक्त वेगळे कसे आहेत तेवढे सांगतो आणि मग थांबतो. ग्वाल्हेर घराण्यामध्ये जो राग मांडला जातो तो त्याच्यामध्ये त्याच्यातलं जे सौंदर्य असतं ते विचार